त्या मुलाने सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र केसरी 66वी गदा अखेर जिंकलेली आहे. 2 वेळा महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेतून बाहेर आलेल्या सिकंदर यांनी आज गदा पटकावल्यानंतर तुम्हाला काय काय वाटतं तुम्हाला? की आम्हाला भरपूर आनंद झालेला आहे. काय तर आम्ही गेल्या वर्षापासून आम्ही घेत होतो, पण यावर्षी सिकंदरनं गदा आपल्या मोहोळ तालुक्याला आणला. की मोहोळ तालुका महाराष्ट्र सगळा सिकंदरवर ये आहे, तर खूप गरिबातनं पलन केलेले. खूप म्हणजे मी एक गरीब माणूस आहे, हमाली करून गावातनं पोतं वाहून की रुपयाला पोतं उचलून मी हमाली केलेला माणूस आहे, आणि त्या परिस्थितीनं सांभाळला त्याला. आणि मित्रांनो, माझ्या असल्या कोरोनामध्ये ही माझी अडचण होती, पण सिकंदरला जिद होती. मी बाबा म्हणलं सिकंदरला अशी अशी कोल्हापूरला पाठवायची, पण माझ्या मित्रानं मला साथ दिली, त्यांचा धन्यवाद करतो. की आज साथ दिली नसती तरी पहलवान एवढा मोठा होत नव्हतं त्या टायमाला. काय की मी बी अडचणीत होतो, का तर माझी परिस्थिती अशी, गरीब, रुपयानं पोतं उचलायचं आणि 2 पहलवान सांभाळायचे, कसं सांभाळायचं. तर त्याच्या पाय साथ दिली माझ्या मित्रानं गरीबातनं, आणि तिनं बी जिद्दनं महाराष्ट्र केसरी व्हायचंच म्हणून कुस्ती मेहनत केली. आणि आमच्या दोघांचं, रमेश बारासकरचं, माझं, हे वस्तात लोकांचं, हे सगळ्याचं की इच्छा होती सिकंदर महाराष्ट्र केसरी व्हावं, आणि महाराष्ट्र जे बी इच्छा होती सिकंदर महाराष्ट्र केसरी व्हावं, ही आमच्या आशा पूर्ण केली. आणि आम्हाला इतका आनंद झाला आहे, रमेश बारासकरला बी आनंद झालेला आहे, मला आईबापा आम्ही लय आनंदात आहे. खूप खूप आम्हाला वाया झाल्यासारखं झालंय, असं म्हणजे आनंद एवढा झालाय. गेल्या वर्षी सेमीफायनलमध्ये सिकंदरचा पराभव झाला होता महेंद्र गायकवाडने, त्या पराभवावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तर गेल्या वेळेचं कुस्तीचं डाव आणि ह्या वेळेचं कुस्तीचं डाव अंतिम सांगा काय? सिकंदरनं गेल्या वर्षी बी महाराष्ट्र केसरी सिकंदर होताच 100%, पण तिने थोडा अन्याय केल्यामुळं 2 पॉईंट जास्त दिलं ह्याला, त्या पहलवानला. तर त्याच्यामुळं महाराष्ट्र सगळं नाद गेल्या वर्षी सगळं बघा आमचाच होता, आणि यावर्षी तर देवानं आमचा चित महाराष्ट्र केसरी करून अशी निकाली कुस्ती करून आतापर्यंत या 25 वर्षात कोणच झालं नाही. सिकंदरच महाराष्ट्र केसरी चितच कुस्ती करून झाला, आणि गेल्या वर्षी सिकंदरच होता, पण थोडा अन्याय झाला होता आमच्यावर. अन्याय झाला की 4 पॉईंट जे नव्हतं ते दिलं, त्याच्यावर आमच्यावर अन्याय केला. त्यावर्षी नाही.